कोविड सेंटर मधील सर्व पेशंटला विनंती आहे, चालू नाही ना, कोविड सेंटर मधील सर्व पेशंटला विनंती आहे की आपण योगाच्या या वर्गाला सुरुवात करणार आहोत। आपापल्या जागेवर उठून बसा, आतरून झटकून घ्या, पांघरून घडी करून ठेवा आणि एक तासभर या अभ्यासाचा फायदा घ्या। आपल्याला योगातून करोना मुक्ती साधायची, हा एक अद्भुत अशा प्रकारचा जगाचा विद्यामार्ग आहे की ज्याने आजपर्यंत करोडो लोकांना रोगमुक्त करून त्यांना पुन्हा आरोग्य प्राप्त करून दिलेलं आहे। आणि म्हणून योगाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे। एक वेळ आंघोळ 10 मिनटं उशिरा केली, एक वेळ जेवण 5-10 मिनटं लेट केलं तरी चालेल, परंतु सकाळचा राम प्रहरामधला हा योगा करणं सर्वांसाठी आवश्यक आहे। त्यामुळं आपण रोज योगाचा अभ्यास घेत असतो। अशा प्रकारच्या योग साधनेने करोना तर नीट होणारच आहे, परंतु आपल्या शरीरामध्ये जे छोटे मोठे बारीक बारीक आजार आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला कायम त्रास होत होता, ते सुद्धा नीट होण्याला मदत होईल। आणि म्हणून योगाच्या या अभ्यासाला आपण सुरुवात करताना प्रथमतः 3 वेळा ओंकाराचं स्मरण करायचं, 3 वेळा ओंकाराचं उच्चारण करायचं। पाठी जागांना सरळ ठेवून बसा, मांडी घालून बसा, ज्यांना शक्य नाही मांडी घालायला त्यांनी पाय खाली लोंबून बसा, परंतु उठून बसणं आवश्यक आहे। जो कोणी या हॉलमध्ये झोपलेला असेल त्याला ताबडतोब तपासून पुढील उपचाराकरता मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात येईल। कारण जर जो राम प्रहरामध्ये उठू शकत नाही याचा अर्थ त्याचा त्रास जास्त असावा किंवा रात्रभर त्याला झोप आलेली नसावी, या दोन्ही कारणापैकी काय आहे त्याचा शोध घेऊन आपण त्याला पुढील उपचाराची दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करू। म्हणून सगळ्यांना विनंती आहे की उठून बसा, आपला शेजारी उठत नसेल तर त्याला उठून बसवायचा प्रयत्न करा, पाठीचा कणा सरळ करा, दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा करा आणि 3 वेळा ओंकाराचा जप करायचा। खोल श्वास घ्या, ओ जनजागृतीबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलं। त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या आजची 30 एप्रिलची त्यांची तारीख आहे आणि त्यानिमित्तानं आपण त्यांचं सुंदर अशा प्रकारचं एक प्रार्थनेचं इथं स्तवन करूया। महाराज म्हणतात, डोळे बंद करा आणि पाठीचा कणा सरळ ठेवून बसा आणि शांत चित्ताने ऐकून घ्या, श्रवण भक्ती करा। हे प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग सम संसार हो,
अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो। न हम रहे अपने लिए हमको सभी से गर्ज है, गुरुदेव ये आशीष दे जो सोचने का फर्ज है। हम है पुजारी तत्व के गुरुदेव के आदेश के, सच प्रेम के नित नेम के, सत धर्म के सत कर्म के। ओ चीड़ झूठे राह की, अन्याय की, अभिमान की, सेवा करने को दास की परवाह नहीं हो जान की। छोटे न हो बुद्धि से हम, विश्वमय से ईशमय, प्रेममय अरुणानमय, जगदेवमय जगदीशमय। हर इंद्रियों पर ताब कर हम वीर हो अति धीर हो, उज्ज्वल रहे सर से सदा निज धर्म रत गंभीर हो। ये डर सभी जाता रहे मन बुद्धि का इस देह का, निर्भय रहे हम कर्म में पर्दा खुला कर स्नेह का। गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए, ओ ब्रह्म विद्या का उदय यह जीत राने के लिए। अति शुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वथा, अध्यात्म की शक्ति हमें पल भर भी न कर दे जुदा। इस अमर आत्मा का हमें हर श्वास में गम रहे, गर्मा तभी आएगी तो सुख दुख में हम सम रहे, गर्मा तभी आएगी तो सुख दुख में हम सम रहे। सर्वांना आमचा नमस्कार। प्राणायामाच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे। श्वासाचा जो प्राणायाम आपण नेहमी सांगतो त्यामध्ये कुंभक करायचा आहे, आतमध्ये श्वास रोखायचा आहे, बाहेर श्वास रोखायचा आहे। करोनाच्या रुग्णामध्ये फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यासाठी हे करणं आवश्यक आहे, म्हणून मी अंक मोजतो, तुम्ही श्वासाला सांगितलेल्या सूचनांचं पालन करा। श्वास घ्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। श्वास रोका, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। श्वास सोडा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। श्वास बाहेर रोका, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। श्वास घ्या, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। श्वास रोका, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। श्वास सोडा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। श्वास बाहेर रोका, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। श्वास घ्या, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। श्वास रोका, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10। श्वास सोडा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। विश्राम। ही जी श्वासाची लयबद्ध अशा प्रकारची कुंभकाची क्रिया आहे, ही दिवसातून 10 वेळा तरी 5-5 वेळा करत चला, जेणेकरून तुमच्या श्वासाच्या मुळे फुफ्फुसाची सूज कमी व्हायला मदत होईल आणि ऑक्सिजनचं प्रमाण तुमचं कमी होणार नाही। अनेक पेशंटमध्ये आम्ही पाहतो की ज्यांना येऊन 4-4, 5-5 दिवस झाले त्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण हळूहळू कमी होतं, कारण फुफ्फुसाला आलेली सूज हळूहळू वाढत जाते। हा आजार व्हायरसचा आहे, विषाणूचा आहे, यावरती कुठलंही विशिष्ट औषध काम करत नाही। अशी कोणती गोळी किंवा इंजेक्शन नाही की जे दिलं म्हणजे हा आजार नीट होतो। जे काही प्रयोग उपचाराचे केले जातात हे आपण आत्तापर्यंतच्या अनुभवातून चांगल्यात चांगले उपचार करण्याचा प्रयत्न करतो। याच्यात खात्री नाही आहे की प्रत्येक पेशंटला त्याची सूज कमी होणारच आहे, कारण बरेच पेशंट मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले त्यावेळेस त्यांचा स्कोर 0 होता, उपचारानंतर 5 दिवसांनी त्यांचा स्कोर 10 झाला, अजून पुढे चांगले उपचार चालू ठेवले, शेवटी 15 दिवसानंतर त्यांचा स्कोर 20 झाला। अशा प्रकारे उपचाराला प्रतिसाद मिळतोच असं नाही, प्रयत्न आपण करणं आपलं काम आहे। म्हणून आपल्याला त्या अवस्थेत जाण्यापूर्वीच
योगाच्या माध्यमातून जर आपण याला आपण शरीराच्या प्रवेशाला टाळायचा प्रयत्न केला, फुफ्फुसाची सूज येणारच नाही म्हणून जर आपण हवेचा दाब वाढवला तर कदाचित आपल्याला फायदा होतो हे आपल्याला माहीत झालेलं आहे। आणि म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की हे श्वासाचे प्राणायाम दिवसभर करत चला। याला काही नियम नाही आहे की तुम्ही किती वाजता केलं पाहिजे, किती वेळा केलं पाहिजे। ज्याला जसं सहन होईल त्यांनी तितक्या वेळा ते करावं। शक्यतो जेवण झाल्यानंतर एक तासभर कुठलाही योगा करू नये असा एक ढोबळ नियम आहे। त्याच्यामध्ये सुद्धा सवलतीची गरज आहे, कारण शेवटी आपण आपल्या आरोग्यासाठी करतो, उपचार म्हणून करतो, त्यावेळेस त्याला योग्य वेळ आपल्या मनावर आपण ठरवली पाहिजे। आता यानंतर आपण भस्रिकेचा दुसरा प्रकार करतो। वज्रासनामध्ये बसून बसा, गुडघ्यावरती बसा, गुडघ्यावर बसा आणि सगळ्यात सुरुवातीला आपण एक आसन करतो, उष्ट्रासन, म्हणजे दोन्ही हाताने पाठीमागे दोन्ही टाचा धरतो, पुढे पाय जोडून घेतो आणि टाचा धरतो। दोन्ही हात वरती करा, पाठीमागे टाचा धरायचा प्रयत्न करा करा। वरती पहा, ज्यांना हे शक्य नसेल त्यांनी कमरेवर हात ठेवून पाठीमागे वाका। शाबास, खूप लोक सुंदर करतात, खूप लोकांना आवड आहे, खूप लोक मनापासून प्रयत्न करतात। प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न केल्याशिवाय साध्य काहीच होत नाहीये। हा विश्राम। आता याच्यानंतर वज्रासनामध्ये बसा, असे वज्रासनामध्ये बसा आणि दोन्ही हात वरती करा। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जोरात श्वास सोडून आपण मुठी आवळायच्या अशा। हात खाली घ्या। आपल्याला आज दोन आवर्तन करायचं, एकदा केलं आपण पुढे विश्रांती घेऊन पुन्हा एकदा 20 वेळा आपल्याला हा प्राणायाम करायचा आहे। थोडासा मध्ये अंतर ठेवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये काही आसनं करतो। तर याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला शिकवलेलं आसन आहे शशकासन। शशकासन म्हणजे दोन्ही हात वर करा आणि हळूहळू हळूहळू जमिनीवर डोकं टेकवा। हळूहळू 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 दोन्ही हात टेकवा आणि जमिनीवर डोकं टेकवा। परत वरती पुन्हा एकदा करा। शाबास। आता एक आसन आहे त्याला मार्जार आसन म्हणतात। मार्जार आसन, मार्जार म्हणजे मांजर। मांजर ज्याप्रमाणे तिची चाल करते, मांजर अशी दबा धरून बसली की जशी दिसते तसं आपलं शरीर दिसतं, त्याला मार्जार आसन असं म्हणतात। समोरच्या हॉलमध्ये डायनिंग हॉलमध्ये जे लोक ॲडमिट आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी या हॉलमध्ये मोठ्या हॉलमध्ये दोन कोटच्यामध्ये जी जागा आहे त्यामध्ये येऊन योगाचा अभ्यास करावा, म्हणजे तुम्हालाही त्याचा लाभ घेता येईल। लांबून नुसतं पाहून तुम्ही कधीच नीट होऊ शकणार नाही। स्वतः करा, अभी करो अभी पाहो, अभी नाही तर कभी नाही हा नियम लक्षात ठेवा। कसं करायचं मार्जारासन? दोन्ही हात असे ठेवायचे, दोन्ही हात असे ठेवायचे, दोन्ही पाय मागे ठेवायचे आणि असं जशी मांजर दाबा धरून बसते तसं खाली वाकून पुढे बघायचं। बघा, असं ताण द्यायचा जरा मानेला आणि कमरेला ताण द्यायचा। पुन्हा असं उंच मान करायची, पाठ उंच करायची, परत असं करायचं। याला म्हणायचं मार्जार आसन। मार्जार म्हणजे मांजर। या जगात जे जे प्राणी आहेत, या जगात जे जे प्राणी आहेत, जे जे वृक्ष आहेत, जे जे वनस्पती आहेत, त्या सर्वांच्या नावाने आसनांची प्रक्रिया करता येते। म्हणून तर 84 लक्ष आसनं गोरक्ष महाराजांनी सांगितले, गोरखनाथ नवनाथांची जी
आयुष्याची जी दूरी आहे ती योग प्रणाली आहे. हठयोगाचे प्रणेते गोरक्षनाथ महाराज आहेत आणि म्हणून आपण सगळे गोरखनाथाचे भक्त आहोत. तर गोरक्षनाथाने एक पुस्तक लिहिले, त्याचं नाव आहे गोरक्ष संहिता. त्यामध्ये त्यांनी योगातून माणसाला मुक्ती कशी मिळते हे सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता पुन्हा एकदा असं वज्रासनामध्ये बसा, याच्यामध्ये एक आसन तुम्हाला काल शिकवलं, यांना शक्य आहे त्यांनी करा. अशा वज्रासनामध्ये पाठीमागे झोपायचा प्रयत्न करा, याला सुप्त वज्रासन असं म्हणतात. बघा असं अशा पद्धतीने पाठीवर झोपायचं. आता हे ज्यांना जमतं त्याला जमतं, ज्यांना नाही जमत त्यांनी पाहत घरी करून पहा, थोडंफार प्रमाणात दाब देऊन पहा. त्यांनी काय होतं, फुफ्फुसाच्या स्नायूला आपोआप विस्फारण्याची क्षमता निर्माण होते. आता पुन्हा एकदा 20 अंक मोजेपर्यंत आपल्याला भस्त्रिका करायचं, दोन्ही हातवर करा. चला उठून बसा, उठून बसा, वज्रासनात बसा, मांडी घाला नाहीतर वज्रासनात बसा, हातवरती आणि जोरा जोरात करायचं, एकदम म्हणजे पूर्ण क्षमतेने करायचं, हवा जोरात बाहेर गेली पाहिजे. विश्राम सोडा, आता वज्रासन सोडा आणि व्यवस्थित मांडी घालून बसा. आता आपण नेहमी करतो तो अनुलोम विलोम प्राणायाम. आता हा थोडासा सोपा आहे, परंतु याचे काही नियम चुकीच्या पद्धतीने केला तर आपल्याला तोटा होतो. म्हणून हे करताना काय करायचं, मांडी व्यवस्थित घालायची, तिंदा तिंदा हलायचं नाही, चुळबुळ चुळबुळ करतो असं नाही करायचं. एकदा बसले बसले, बैठक बसली बसली, पाठीचा कणा नेहमी सरळ ठेवायचा, असं वाकून, असं कमरात वाकून कधीच कुठलाही व्यायाम करायचा नाही. ढिल्या अंगाने केलेल्या व्यायामाला कमरेच्या शिरांना कदाचित आकड निर्माण होऊन तिचं भरण्याची शक्यता असते, म्हणून सरळ बसायचं. उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्या बाजूने श्वास घ्यायचा, मग उजव्या बाजूने सोडून द्यायचं. बरोबर बोलून काय हाती बस. करा तुम्ही सलग 3 मिनिटं तरी कमीत कमी अशा प्रकारचा हा नाडी शोधन प्राणायाम. आपल्या नाड्या शरीरामध्ये असतात, लक्षावधी नाड्या असतात, 72 लाख नाड्या आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि त्या नाड्यांमध्ये जर ब्लॉक झालं, त्याच्यामध्ये जर रक्तप्रवाह बंद झाला किंवा जर त्याच्यातून होणारा पुरवठा जर खंडित झाला तर आपल्या शरीरामधल्या अवयवांना त्याच्यापासून इजा होते, बाधा होते, रोग तयार होतात. मग हार्ट अटॅक हा सुद्धा शिरात चोकअप होण्याचं लक्षण आहे. पॅरालिसिस किंवा अर्धांगवायू हे सुद्धा शिरा बंद पडण्याचं लक्षण आहे. किंवा हाताला मुंग्या येणं, पायाला मुंग्या येणं, कमरेपासून खाली पाय बधीर होणं किंवा अशक्तपणा जाणवणं, मुंग्या येणं, त्यामध्ये वेदना होणं, हे सगळे शरीराच्या शिरांचे दोष आहेत. करा सगळ्यांनी, करा करा करा, नुसतं बसून नका राहू. आपल्या ह्या माननीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर कोविड केअर सेंटर भळवणीमध्ये दाखल असणाऱ्या सगळ्या रुग्णांना आपण आवाहन करतो की बाबांनो, तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे, परंतु तुम्ही इथं जगायला आलाय, या रोगावर मात करायला आलाय. तुम्हाला इथे आम्ही जे काही सांगतो ते ऐकणं तुमचं कर्तव्य आहे. जर तुम्ही आम्ही सांगितलेल्या सूचना ऐकल्या नाही तर तुमचा रोग कमी होणार नाही. उलट जर तुम्ही आमचे नियम मोडले, औषधं खाल्ली नाही, हट्टीपणा केला, जेवले नाही, योगा केला नाही, तर कदाचित तुमचा रोग वाढू शकतो आणि तुमचा वाढलेला रोग तुम्हालाच घातक ठरू शकतो. कारण हा रोग या नवीन कोरोनाने आता हे दाखवून दिलेलं आहे की ह्याला फार गंभीर अशी
अवस्था आहे, यामध्ये खूप लोकांमध्ये त्रास होतो, भयानक त्रास होतो, त्यांना ऑक्सिजन महिना महिना द्यावा लागतो। म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की बाबांनो, लवकरात लवकर बरं व्हायचं असेल तर भले तुम्हाला कटाळा येऊ द्या, आळस येऊ द्या, राग येऊ द्या, राग आला तरी चालेल। आले का ते? इथे आपल्याला थोडंसं पाण्याच्या हेल्थ क्लबमधले काही मान्यवर या आजच्या शिबिराला आलेले आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं। त्यांनी ठरवलं आहे की आपण सुद्धा इथे सेवा देऊ। हेल्थ क्लब म्हणजे आरोग्यासाठी, वजन कमी करण्यासाठी किंवा शक्तिवर्धक अशा प्रकारचे काही आयुर्वेदिक नैसर्गिक उपचार असतात की जे आपल्या भारत देशामध्ये हर्बल म्हणून आपल्याकडे वापरले जातात। त्या हर्बल औषधोपचाराबरोबर काही व्यायामाचे प्रकार, एक्झरसाईजचे प्रकार किंवा काही ॲरोबिक्स त्याला असं म्हणतो, की आपल्याकडे मध्ये त्या कोठोळेताई वगैरे यायच्या, त्यांनी आपल्याला काही नाचून योगा शिकवला। नाचून म्हणजे गाणं ऐकायचं एकीकडे, तालाच्या स्वरात योगा करायचा, माणूस तल्लीन होतो। तल्लीन झालेल्या माणसाला वेदना होत नाहीत आणि म्हणून तल्लीन झालेल्या माणसाला वेदना होत नाहीत आणि तल्लीन अवस्थेमध्ये माणूस अत्यंत जोमाने व्यायाम करतो। तर आपल्याला ही योगाची जी साधना आहे ही रोज सकाळी आपण 7 ते 8 या वेळेमध्ये करतो। याचं कारण असं आहे की ही रामप्रहरातली वेळ, लोक एकतर आजारी असतात त्यामुळे फार पहाटे 5 वाजता कोण लागू ठेवलं तर त्याची बिचाऱ्याची झोपमोड व्हायची। साखर झोपेत असतो, कोणी स्वप्नात असतो, कोणी रात्री जागलेला असतो, त्याला पहाटे झोप लागलेली असते। म्हणून 5ची जी वेळ आहे ती बदलून आपण 7ची ठेवलेली आहे, कारण आपला नाश्ता 9 वाजता तयार होतो, 9च्या दरम्यान आपण नाश्ता वाटतो। मग 9 नाश्त्याच्या आधी योगा करून जरा थोडे ताजेतवाने झाले म्हणजे थोडी भूक पण लागते आणि नाश्तासुद्धा पोटभर खाता आणि तुम्हाला बंधन नाही आहे। इथे असं नाही की एकच अंडं दिलं जातं, एकच प्लेट पोहे दिले जातात, तुम्ही 2-2 खा ना, 4-4 खा, काय तुम्हाला पचल एवढं खा, फक्त अपचन होणार नाही याची दक्षता घ्या। कारण शेवटी अन्न हे आपल्याला पचवायचं आहे, खायचं आहे, म्हणजे काय गोडाऊन नाही आपल्याकडे ठाकू साठवून ठेवलं पुढच्या वर्षी बघू काय। पोटात गेलेली प्रत्येक गोष्ट जिरवणे फार अवघड आहे आणि म्हणून याच्यासाठी एक क्रिया आपल्याला काल शिकवली, तिला अग्निसार क्रिया असं म्हणतात। अग्निसार क्रिया म्हणजे या पोटामध्ये असणारे जे पचन करणारे घटक आहेत त्यांचं जास्त प्रमाण निर्माण व्हावं म्हणून एक क्रिया केली जाते, तिला अग्निसार क्रिया असं म्हणतात। कशी करायची तुम्हाला मी काल शिकवली, पण आता बरेच लोक काल जे होते त्यातले जवळजवळ 100 लोक आपण काल सुखरूप घरी पाठवून दिले, परंतु काल 125 लोक आपल्याकडे नवीन दाखल झाले म्हणून आपली संख्या जेवढीच तेवढीच आहे। 800-850 लोक आजही आपल्या पूर्ण कोविड सेंटरमध्ये दाखल आहेत। आमची इच्छा आहे की व नवीन लोकांना याची लागण होणार नाही, याकरता जे कडक निर्बंध घातलेले आहेत त्याचा वापर समाजाने करावा। परंतु याचा आता आउटब्रेक झालेला आहे, आउटब्रेक म्हणजे प्रत्येक घराघरापर्यंत हा कोरोनाचा व्हायरस येण्या प्रकाराने पोहोचलेला आहे, त्यामुळं आता येणाऱ्या रुग्णसंख्येला आपल्याला थोपवणं थोडंसं अवघड झालेलं आहे। परंतु ज्या रुग्णांना याची लागण होते, याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात, त्यांना आपण आपल्या सेंटरमध्ये दाखल करून घेतो आणि उपचार सुरू करतो, जेणेकरून त्यांना गंभीर लक्षणं होणार नाही याकरता आपण सतर्क असतो। तर ही अग्निसार क्रिया कशी करायची? दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा करायची, सरळ बसायचं, हवा घ्यायची, पूर्णपणे सोडून द्यायची आणि बोट हलवायचं। ज्या ज्या वेळेला श्वास घ्यायची इच्छा होईल त्यावेळेला या पोटाला विश्रांती द्यायची आणि हवा घ्यायची, नाही तर हवाही घेतोय पोटही हलवितोय असं केलं तर गॅस होईल पोटामध्ये। हे करताना थोडं विचारपूर्वक करा, करा सगळ्यांनी करा, बरं एकदा खोल श्वास घ्या, सोडून द्या। पोट आणि छाती यांचा एकमेकाच्या कामाशी संबंध असतो। बघा, पोटाला जर जास्त ताण असेल तर श्वास घ्यायला त्रास होतो। म्हणून आपल्याला जो आजार आहे कोरोनाचा, हा फुफ्फुसाचा आजार आहे, छातीचा आजार आहे। मग छातीला ताण पडणार नाही म्हणून पोटाचीही अवस्था आपल्याला समजून घेता आली पाहिजे। म्हणून जेवताना 2 घास कमी खात चला, नाहीतर जेवण करायचं आणि तडक लागेपर्यंत जेवायचं आणि मग जेवताना नंतर धाप लागल्यासारखं होतं,
मग असं वाटतं धडे बाहेर काढता येईना, धडातच आहे ना, मग दोन घास कमी खा. आपल्याकडे जो नियम आहे की पोटाचे चार कप्पे करतो आपण, दोन कप्पे घट्ट अन्नासाठी घन पदार्थांसाठी, एक कप्पा द्रव पदार्थांसाठी आणि एक कप्पा मोकळा ठेवतो, म्हणजे तीन चतुर्थांश पोटाचा भाग आपण मोकळा ठेवतो. थोडी भूक शिल्लक असल्यापर्यंत जेवायचं, पूर्ण असं पोटभर जेवले आवडलं म्हणून दोन घास जास्त खाल्ले असं केल्याने पचन संस्थेवर ताण पडतो, कदाचित अपचन होतं. जरी अपचन झालं नाही तर श्वासाच्या क्रियेला ताण पडतो आणि म्हणून योगाच्या अभ्यासामध्ये सगळ्यात महत्त्वाचे काही व्यायाम तुम्हाला शिकवले. आता आपण पायाचे काही व्यायाम करतो. दोन्ही पाय सरळ करा, दोन्ही पाय मागे पुढे करा. हे सोपं दिसतं पण आता आजारी आहात तुम्ही, आजारी माणसाला छोटे छोटे हलके फुलके व्यायाम करणं गरजेचं आहे, नाही तर माणूस झोपून राहिला, दांडारलं शरीर, पंख्याखाली झोपला, सकाळी उठताच येत नाही. बरेच लोकांना आम्ही पाहतो की सकाळी सकाळी त्यांना उठताच येत नाही. हे गोलगोल फिरवा असे पाय, इकडून तीन वेळा, इकडून तीन वेळा असे गोलगोल फिरवा. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या, दोन्ही पायामध्ये अंतर ठेवा आणि कटी सौंदर्य असं, म्हणजे कमरेला तीळ पडेल अशा पद्धतीने एका बाजूला दुसऱ्या बाजूला, एका बाजूला दुसऱ्या बाजूला करा, एक 10-10 वेळा करा. कर बाई कर, अगं केलं तर तुला फायदा आहे, नाही केलं तर तुला अजून 4 दिवस मुक्काम वाढायची शक्यता आहे. कशाला मुक्काम वाढविता? हे का इथं एखादी एकदम आनंदाची जागा आहे का? इथं एखादं काय कार्य आहे का? जरी कार्यालय असलं तरी आपल्याला आजारातून झटकून मार जायचं, याला म्हणतात कटी सौंदर्य असं. आता दोन्ही पाय जुळून घ्या आणि एकेका बाजूला डोकं टेकवा, इकडून एकदा टेकवा, इकडून एकदा टाकायला. भूनमन असं म्हणतात, भू म्हणजे जमीन, जमिनीला नतमस्तक होण्याची गरज आहे आणि म्हणून एका बाजूला डोकं टेकवा, परत इकडच्या बाजूला डोकं टाकवा, परत आता इकडून टाकवा. शरीर पिळलं पाहिजे, शरीर पिळलं तरच आपल्याला करा असं. आता शेवटी आपण जे करतो भ्रामरी आणि ओंकार, तर याच्यामध्ये पद्मासन घालून बसा, पद्मासन घालून बसा. पद्मासन कसं घालायचं? हा पाय गुडघ्यावरती असा पोटापाशी दाबायचा आणि त्याच्या विरुद्ध जो पाय त्याच्यावर ठेवायचा, हे असे जुळवायचे. ज्याला पद्मासन जमत असेल त्यांनी पद्मासन करा, ज्याला जमत नसेल नाही तुमचा पाय काढायला दुसरा माणूस लावा लागायचा, असं नको करायला गुतल्याला पाय. म्हणून हे पद्मासन, आता ज्यांना पद्मासन जमतं बघा बरं का, ज्यांना पद्मासन जमतं त्यांच्यासाठी एक आसन आहे, त्याला म्हणतात कुक्कुट आसन. कुक्कुट म्हणजे कोंबडा. कोंबडा कसा असा पंजा घेऊन उभा राहतो, दोन पायावर उभा राहतो. कोंबड्याला काय हात नसतो, तर दोनच पाय असतात. तर आपल्याला पण असं दाखवायचं की कोंबड्यासारखं बसायचं. काय करायचं? या दोन्ही पायाच्या मधून हात घालायचे बघा बरं का. इथं दोन्ही पाय आहेत ना, याच्यातून एक हात घालायचा, याच्यातून एक हात घालायचा बघा बरं का. असा हात घातला, याच्यावरती उभा राहायचा असं, असं उभा राहिलं की त्याला म्हणतात कुक्कुट आसन. आता हे ज्याला जमतं त्यानेच करायचं, हात घालायचा निघायचाच नाही, परत त्याला जेशी बिलावा लावायचा हात काढायला बाहेर, म्हणजे तसं नको व्हायला. ही सवय आपल्या शरीराला लावली पाहिजे. आम्ही पाहिलं की काही म्हातारे माणसंसुद्धा योगा म्हातारपणात शिकले आणि इतकं लवचिक शरीर झालं की एकदा तरुण पोराला लाजवेल अशा प्रकारे त्यांनी योगा केला. याला प्रयत्न लागतात, प्रयत्न. रोज थोडं थोडं आदावलं की शरीर वळायला लागतं. एखादी वाळलेली काठी जशी आपण पाण्यात भिजत ठेवली तर दुसऱ्या दिवशी ती वाकायला लागते. कुठलीही गोष्ट कडक असेल तर तिला नरम करण्यासाठी आपण एक प्रयत्न करतो. तसं हे शरीर कडक झालंय, दांडारलंय, याला नरम करायचं. नरम झालं की रोगापासून लवकर नीट होता येतं. आता आपण करणार आहोत भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी म्हणजे काय? भुंग्यासारखा आवाज काढत कान बंद करून नाकातून हवा सोडताना भुंग्यासारखा आवाज करायचा. जसं की मी तुम्हाला एकदा कानाला हात न लावता शिकवतो, तुम्हाला कळलं कसं कळलं हे बरं का. आता अशी हवा घेतली ना, पूर्ण हवा पार काही शिल्लकच ठेवायचं नाही, इतकी हवा जाईपर्यंत गुणगुणा आवाज यायला पाहिजे. त्याने काय होतं,
आपली प्राणायामाची तर क्रिया होतेच, पण त्या भुंग्यासारख्या आवाजामुळं आपल्या मेंदू, आपले शिर आणि स्नायू यांच्यामध्ये व्हायब्रेशन होतं आणि ते व्हायब्रेशन आपल्याला एक लहरी तयार करतं, ज्याच्या कंपलहरीमुळं आपल्या शरीरामध्ये असलेला रोग लवकर नीट व्हायला मदत होते. तर सगळ्यांनी आपले कान बंद करा, 5 वेळा करायचं बरं का, आता डोळ्यावर बंद ठेवा आणि करा. ऊर्जाचे असे तरंग तयार होतात की जे तरंग आपल्या पेशींना ऊर्जा देतात आणि म्हणून याला म्हणतात भ्रामरी. भ्रामर म्हणजे भुंगा, भुंग्यासारखा आवाज निर्माण होतो म्हणून याला भुंगा भ्रामरी म्हणतात. तर यापुढे आपण 5 वेळा ओंकार म्हणतो. ओंकार हा अत्यंत सुंदर मंत्र आहे. एक अक्षराचा ब्रह्म जर जगात कुठे असेल तर ओम आहे, म्हणून तो देवळाच्या वरती झेंड्यावर ओम लिहिलेला असतो, कोणाच्या घरावरती ओम लिहिलेला असतो, कोणी पत्र लिहिताना सुरुवातीला ओम लिहितो. प्रत्येकाला ओम हा शब्द जगामध्ये एकाक्षरी मंत्र आहे. ओम इति एकाक्षर ब्रह्म नित्यम ध्यायती योगिनः कामदम मोक्षदम चैव ओंकाराय नमस्तुते. म्हणून 5 वेळा ओंकार म्हणायचं. सरळ बस, पाठीचा कण सरळ, डोळे बंद आणि सुरू करा. खोल श्वास घ्या. डोळे बंदच ठेवा, हात बैठक अशीच ठेवा.
मनामध्ये या ओमचं चिंतन करा, ओम माझ्या डोक्यात, ओम माझ्या पायात, ओम माझ्या हृदयात, ओम माझ्या फुफ्फुसात, ओम. हे जे ओम शब्दातून निर्माण झालेलं जाळं आहे, हे जे चक्र आहे, हे ज्या प्रकारे माणसाच्या उच्चारातून विचारात झालेलं परिवर्तन आहे, याकडे लक्ष द्या. डोळे बंदच ठेवा आणि शांत बसून राहा. आपण शेवटी शांतीपाठ घेतो, तोपर्यंत तुम्ही या ओमचं चिंतन मनातल्या मनात करा. ओम दौ शांती अंतरिक्ष शांती पृथ्वी शांती आपहा शांती औषधया शांती वनस्पतया शांती ब्रह्म शांती सर्वं शांती विश्वे देवाः शांती शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. ओम शांति शांति शांति. डोळे बंद ठेवा, विश्व प्रार्थना करूया. देवा परमेश्वर दयागणा, हे ब्रह्मांड नायका, हे विश्वचालका, आम्हा सर्वांना या रोगापासून मुक्त कर. ज्यांना रोग होणार नाही अशी या जगाची निर्मिती कर. हे देवा परमेश्वरा, आम्ही सर्व तुझे भक्त आहोत आणि आमची भक्ती फळायला जाऊ दे. आम्हाला या रोगातून लवकर मुक्त कर देवा. सर्वांना सुखात ठेव, आनंदात ठेव, ऐश्वर्यात ठेव, दुःखापासून दूर ठेव देवा. सर्वे अत्र सुखिना संतु, सर्वे संतु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखं माप्नुयात्. दोन्ही हाताचे तळवे एकमेकाला घासा, उष्ण तळव्यांचा मालिश करा आणि या उष्ण तळव्यांनी आपल्या तोंडावरती हात फिरवा, आपल्या डोळ्यावरती हात फिरवा, जेणेकरून आपल्या डोळ्याला असलेली घाण निघून जाईल, आपल्या चेहऱ्यावरती ऊर्जा निर्माण होईल. अशा प्रकारे रोज सकाळी सकाळी योगाचा अभ्यास करावा, मांडी काढा आणि आपापल्या व्यक्तिगत उद्योगाला सुरुवात करा, जेणेकरून हा योगाचा वर्ग संपल्यानंतर कोणाला घरी फोन करायचा असेल तर एक ठराविक वेळ ठरवून घ्या की भाई 5 मिनटं मला मी फोन करील. दिवसभर मामाशी बोल, काकाशी बोल, चुकत्याशी बोल, याच्याशी बोल, त्याच्याशी बोल, सगळ्या गावाशी बोलत आहे आणि म्हणतो काय नाही बाबा मला करमत नाही, मी साऱ्याशी बोलत आहे. असं बोलल्यामुळे, जास्त बोलल्यामुळे आपल्या फुफ्फुसाला ताण पडतो आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. कमीत कमी माणसांशी संपर्क ठेवा, कमीत कमी लोकांशी बोला, घरातल्या एकाच माणसाशी बोलण्याचा संबंध ठेवा. तो माणूस बाकीच्याला निरोप देईन का मला फोन आला होता आत्याचा आणि आत्या म्हणली माझी तब्येत चांगली, नाही तर आत्या साऱ्या गावाला फोन करती काय नाही काय नाही मला बरं आहे मला बरं आहे. ते लोकांना वाटायचं जर तुम्ही असं म्हणले तर लोकांना वाटायचं आपल्याला काय नाही करू ना बरं आहे तिथं आपले आराम चालला आहे आत्याचा. असं काही करू नका. या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या, गांभीर्याने घ्या. हा आजार दिसतो तेवढा सोपा नाही. ज्यांना ज्यांना धापा लागल्या, ज्यांना ज्यांना श्वास घ्यायला त्रास सुरू झाला आहे, त्यांना माहिती आहे की हे किती गंभीर असतं. एकाच तासात, एका मिनटात माणूस सिरियस होतो. म्हणजे कधीतरी असं अचानक शरीराच्या फुफ्फुसाला अशी अवस्था प्राप्त होते की तो माणूस बसल्या बसल्या धापा टाकायला लागतो. बसल्या बसल्या त्याला असा मोठमोठ्याने धाप टाकतो आणि त्याच्या बोटात घातलेलं मशीन ऑक्सिजनचं प्रमाण कमी दाखवतं आणि मग त्यावेळेस त्याचे इंडिकेटर लागतात. तर तिथपर्यंत आपल्याला जायचं नाही आहे. हा रोग लवकर बरा करण्यासाठी आपण प्रयत्न करणं आपलं काम आहे. अंगावर काढण्यापेक्षा प्रयत्नाने याला लवकर झटकवता येतं. अजून एक तुम्हाला सूचना द्यायची आहे की या आजाराचा एकूण कालावधी किती आहे हे कोणाला अजून सिद्ध करता आलं नाही की बाबा हा 7 दिवसच राहतो, हा 14 दिवसात नीट होतो, हा 3 आठवड्यानंतर होत नाही, हा 1 महिन्यानंतर त्रास देत नाही, असं कोणाला सिद्ध करता आलं नाही. आम्ही आत्तापर्यंतचा अनुभव जो आमचा 15 दिवसाचा आहे, काही लोक 5-6 दिवस त्रास झाला नाही म्हणून 6व्या 7व्या दिवशी घरी जाण्याची इच्छा ठेवतात आणि डॉक्टरांना आमच्या भेटतात आणि म्हणतात मला काही तकलीफच नाही आहे, मी जेवतोय खातोय मस्त राहतो, मग जाऊ का घरी. आता तुम्ही जर असे बोलले, डॉक्टर तपासतात, तपासल्यानंतर तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी नॉर्मल भरतं, तुमच्या शरीराची लक्षणं काही दिसत नाहीत, मग डॉक्टर तुम्हाला सोडण्यासाठी परवानगी देतात. पण
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असे अनेक लोक घरी गेल्यानंतर, काही लोकांना घरी गेल्यानंतर त्रास झाला, म्हणजे घरी गेल्यानंतर एवढा त्रास झाला की घरी गेल्यानंतर त्यांना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दम लागायला लागला, आणि मग त्यांच्या घरच्या लोकांनी तपासण्याचा निर्णय घेतला, तर त्यावेळेस त्यांच्या फुफ्फुसाला सूज जास्त वाढली, काहींचा स्कोर 15 होता, काहींचा 18 होता, काहींचा 10 होता, आणि मग त्यांना पुन्हा ॲडमिट करावं लागलं, मग त्यांचा हा पुन्हा सगळा प्रवास सुरू झाला. तर मी तुम्हाला एक विनंती करतो की 7 दिवसाच्या आत शक्यतो कुणी घरी जाण्याचं नाव घेऊ नका. काय एक दिवस जास्त राहिल्याने तुमचा काय तोटा होणार नाही, पण तुमच्यापासून घरी गेल्यानंतर 2 तोटे आहेत. एक तर तुम्हाला लक्षणं चालू झाले, तर त्याच्यापासून तुम्हाला झंझट होईल, आणि पहिले 7 दिवस हा कोरोना संक्रमित व्हायला संधी आहे. म्हणजे तुम्ही जर 6व्या दिवशी घरी गेले आणि तुमच्या घरात गेलेल्या लोकांच्या गळ्यात पडले, गावाघरात गेलेले लोक तुमच्यापाशी बसले आणि तुमची चौकशी करायला बसले, तर कदाचित त्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. म्हणून 7 दिवस शक्यतो कुणी घरी जाण्याचा प्रयत्न करू नका. 7व्या 8व्या दिवशी जरी घरी गेले आणि जर तुम्हाला परत त्रास जाणवला, तर ताबडतोब परत या सेंटरला येण्याचा प्रयत्न करा. कारण या सेंटरचा एक आदर्श असा प्रकारचा नियम आहे. काय नियम आहे? की जे लोक आमच्या सेंटरमध्ये दाखल होऊन घरी गेले, त्यांना जर परत त्रास झाला, तर आम्ही या सेंटरमार्फत त्यांची व्यवस्था करतो. म्हणजे काय? जर त्यांना इथे ठेवून नीट करण्याजोगा असेल तर इथं ठेवतो, आणि जर इथं ठेवण्याऐवजी त्यांना जर मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करायची जर गरज असेल, तर या सेंटरमार्फत आपण जिल्हा शासकीय रुग्णालय, सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर, बूथ हॉस्पिटल अहमदनगर, किंवा पारनेरमधील ग्रामीण आरोग्य रुग्णालय, किंवा टाकळी डोकेश्वरमधील रुरल हॉस्पिटल, या ठिकाणी मोफत व्यवस्था करतो. तिथे सुद्धा इलाज खूप चांगले केले जातात. उलट जे औषधं बाहेर बाजारात विकत मिळत नाही, ज्यांना बाहेर काळ्या बाजारात घ्यावं लागतात, ती औषधं शासकीय हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून दिली जातात आणि त्या लोकांना ती वापरली जातात. हे जगातलं आजचं सत्य आहे. म्हणून याचा चांगला इलाज कुठं होतो? तर कोरोनाचा सगळ्यात चांगला इलाज सरकारी दवाखान्यात होतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही पण ऐकून घेतलं, तुमच्या नातेवाईकांना सुद्धा याबद्दल खात्रीने सांगा की याला इट करायचं असेल तर सरकारी यंत्रणेमार्फतच याचा इलाज केलेलं चांगलं. खाजगी दवाखान्यामध्ये याच्याबद्दल काही अनेक प्रश्न आहेत की याची जी नियमावली आहे किंवा याच्याबद्दल ज्या फी आकारल्या जातात, दिवसाला 7000 रुपये, 10000 रुपये कॉट भाडं घेतलं जातं, त्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा आपण त्या प्रवाहात अडकू नये यासाठी सगळ्यांना सतर्क करतो की आपण शासकीय यंत्रणेमार्फत दिल्या जाणाऱ्या सुविधाचा जास्तीत जास्त लाभ घ्या. तुम्ही नीट व्हा, तुमच्या घरच्यांना याच्यापासून दूर ठेवा, आणि जर यदा कदाचित कुणाला बाधा झालीच तर पहिल्यांदा या कोविड सेंटरशी संपर्क करा. म्हणून आजचा दिवस सर्वांना सुखाचा, आनंदाचा आणि या ठिकाणी रोगमुक्तीसाठी चांगला जावो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. यानंतर पुढील तुमच्या व्यक्तिगत कामकाजाला सुरुवात करा.